नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक अतिशय पौष्टिक त्याचप्रमाणे स्वादिष्ट अशी गव्हाची खीर। ही हे त्यासाठी हे खपली गहू घेतलेले आहेत, तुम्ही साध्या गव्हाची सुद्धा करू शकता। हे खपली गहू कुठेही बाजारात कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहजपणे मिळतात। हे थोडेसे रेग्युलर गव्हापेक्षा थोडेसे लांबट असतात आणि थोडे लालसर असतात। तर आता हे गहू हे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि पाकडून घ्यायचे आहेत। त्यातला सगळा जो कोंडा आहे तो सगळा निघून गेला पाहिजे। आता हे एक वाटी गहू मी घेतले, हे आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। दोन तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे स्वच्छ। हे बघा, हे मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि हे 10 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचे। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे मिक्सरला लावून पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत। आपल्याला अगदी बारीक करायचं नाहीये, थोडस जाडसरच ठेवायचे खिरीसाठी। पाणी घालायचं नाहीये अजिबात, असेच सुके फिरवून घ्यायचे। हे बघा, हे असे फिरवून घ्यायचेत आपल्याला थोडेसे जाडसर। आणि आता आपण हे एका ताटात काढूया आणि थोडस पंख्याखाली एक अर्ध्या तासासाठी वाळवत घालायचे। हे थोडेसे पंख्याखाली आपण एक 15 मिनिटं वाळवूया आणि नंतर पाखडून घ्यायचेत आपल्याला। आता हे बघा, हे छान वाळलेले आहेत। आपण आता हे चांगले पाखडून घ्यायचेत म्हणजे त्यातला जो कोंडा असेल तो निघून जाईल। कारण कोंडा राहिला तर खीर थोडीशी अशी दाताला खाताना कचकचीत लागते, म्हणून हे पाखडून घ्यायचेत। हे बघा, हे मी पाखडून घेतलेले आहेत। आता ते एका भांड्यात काढूया। आता यामध्ये आपण पाणी घालून थोडा एक अर्धा तास भिजत ठेवायचे गहू। एक वाटी गहू होता त्याला 3 वाटी पाणी घालायचे। आता हे आपण असेच भिजत ठेवूया आणि मग नंतर अर्ध्या तासाने ते आपण कुकरला लावायचे। हे बघा, इकडे गहू छान भिजलेले आहेत। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। हेच पाणी घ्यायचंय कारण आपण आधी स्वच्छ धुतलेले आहेत गहू, त्यामुळे हे पाणी ओतून नाही टाकायचं। आता हे बघा, हे आपण एक वाटी गव्हाला 3 वाट्या पाणी घेतलं होतं, एवढं ह्याला पुरेसं आहे। ह्याच्यापेक्षा कमी घालायचं नाही कारण गहू एकतर शिजायला जास्त पाणी लागतं। आता ह्याला हे आपण ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत, किस करून घातला तरी चालेल। हे काजू आहेत, तुम्ही कुठलंही ड्रायफ्रूट घालू शकता। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, गोडाचा पदार्थ आहे म्हणून थोडस चवीला मीठ घालायचं आणि 1 चमचा तूप घालायचे। आता हे आपण असं कुकरला लावायचंय आणि मोठा गॅस ठेवून 1 शिटी काढायची आणि नंतर गॅस बारीक करायचा आणि जवळजवळ 7 ते 8 शिट्या काढायच्या। कारण गहू शिजायला बराच वेळ जातो म्हणून 8 ते 10, तुमच्या कुकरप्रमाणे तुम्हाला अंदाज असेल की 8 ते 10 कमीत कमी शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि चांगला मऊ शिजवून घ्यायचा आहे। गहू जर व्यवस्थित शिजला तरच खिरीला छान चव येते। आता ह्या आपण शिजवून घेऊया। हे बघा, इकडे गहू छान शिजलेली आहे। बघा, अतिशय मस्त शिजलंय, हे असं शिजलं पाहिजे। मी यासाठी 8 शिट्या काढल्या। तुमचा कुकर जसं, प्रत्येकाचा कुकर वेगळा असू शकतो, त्याप्रमाणे शिट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपण हे एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचंय। आता यामध्ये 1 वाटी गव्हाला 1 वाटी गूळ घ्यायचंय। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर 1/4 वाटी घेतला तरी चालेल, पण हा गूळ पुरेसा होतो। हा गरम असतानाच मिक्स करायचा म्हणजे लगेच विरघळतो। आता यामध्ये आपण 1/2 चमचा वेलची पावडर घालायची आहे, 1/2 चमचा जायफळ पावडर घालूया। यात गूळ असल्यामुळे जायफळाचा छान सुगंध आणि चव
दोन्ही खिरीला अतिशय छान येते। आता हे सगळं मिक्स करायचंय आणि गॅस वर ठेवूया आणि ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। आता आपण गॅस कडे वळूया। हे बघा, आता याला छान उकळी काढून घेऊया आणि सगळा गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे छान ढवळून घ्यायचंय अगदी। यामध्ये तुम्ही दूधही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। फक्त गरम असताना गरम दूधच घालायचंय, नाहीतर दूध फाटण्याची शक्यता आहे, ही काळजी घ्यायची आहे। ही खीर अतिशय पौष्टिक त्याचप्रमाणे चविष्ट पण आहे, तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल। हिवाळ्यामध्ये शक्यतो ही करावी, म्हणजे तब्येतीला ही चांगली मानवते। हे बघा, गूळ छान वितळलेला आहे सगळा। आता यामध्ये मी अर्धा वाटी गरम दूध घालणार आहे, म्हणजे खीर आणखीन खमंग होते। फक्त एकच काळजी घ्यायची आहे की गरम खिरीमध्ये गरमच दूध घालायचं। आता याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि मग गॅस बंद करायचा। आपली खीर तयार आहे, मस्त आणि स्वादिष्ट त्याचप्रमाणे पौष्टिक खीर। नक्की करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कळवा। एवढ्या छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया, यात आणि थोडंसं दूध घातलं तरी चालेल। आपली खीर तयार आहे, मस्त सुगंध सुटलेला आहे। गॅस बंद करूया आणि गरम गरम सर्व करूया।